अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्याचा शासनाचा निर्णय हा अत्यंत चुकीचा असून यामुळे जे कायदा पाळतात त्या लोकांवर अन्याय होणार आहे असं मत सामाजिक कार्यकर्ते आणि सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी व्यक्त केले आहे. अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्याचा शासनाचा निर्णय हा अत्यंत चुकीचा आहे, कारण यातून जे कायदा पाळणारे नागरिक आहेत त्यांच्यावर अन्याय होतो. दुसरं, कोणीही कसंही कुठेही बांधकाम करावं आणि दंड भरण्याची ज्याची कपॅसिटी आहे त्याचं ते अधिकृत होईल अशा प्रकारचा एक मेसेज समाजात जातो, ही अतिशय वाईट गोष्ट आहे. तिसरं त्यातला भाग असा आहे की डेव्हलपमेंट प्लॅन आणि शहराची अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने वाढ किंवा डेव्हलपमेंट असे एकीकडे बोलताना दुसरीकडे मात्र तशा प्रकारची यंत्रणा अनधिकृत बांधकामाचं अधिकृतपणे करणं याच्यातनं पूर्णपणे नष्ट होते हे सगळं लक्षात घेता दुर्दैवानी सरकार अशा प्रकारे कायदे करतं हे चुकीचं आहे आणि म्हणून त्याला कोर्टामध्ये चॅलेंज करण्याशिवाय आमच्यापुढे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. ही वस्तुस्थिती या ठिकाणी माहिती करून घेतली पाहिजे.